आज या ठिकाणी आम्ही काजवा महोत्सव जो रतनवाडी नावाचं गाव आहे त्या रतनवाडी गावामध्ये आहोत. माझ्या समवेत आहेत या गावचे शेतकरी सकाराम घोडे. आपण काकांशी बोलणार आहोत की हा जो काजवा महोत्सव आहे ते कशा प्रकारे ह्या ठिकाणी होतो आणि त्याविषयीची शास्त्रीय माहिती आपल्याला ते देण्याचा प्रयत्न करतील. पाठीमागच्या 2-3 वर्षामध्ये जे निसर्ग वादळ झालं तोचे वादळ झालं किंवा यावर्षीचं जे यास नावाचं जे वादळ आहे त्या वादळांचा काजव्याच्या महोत्सवावरती काय परिणाम झाला का? त्या वादळाचा काजव्याच्या याच्यावर काही परिणाम होऊ शकत नाही, कारण हे कृमी किडे राहतात, हे पानांना विटकलेले राहतात, त्याच्यामुळे त्याचा काही परिणाम होऊ शकत नाही. कुठल्या कुठल्या झाडांवरती साधारणपणे हे काजवे दिसून येतात? हे गोंडारा, हिरडा आणि सादडा, ऐना ऐन म्हणू आपण त्याला, ऐन आणि एक आंबेवर, एक जांभळा, अशा प्रकारची झाडं आहेत की ज्या झाडांवरती हे काजवे दिसून येतात. त्या काजवा महोत्सवामध्ये जे झाड आहे ह्याला स्थानिक सादडा असं म्हणतात. आपण बघू शकता की ह्या ठिकाणी ह्या झाडाला फ्लॉवरिंग झालेलं आहे, काही ठिकाणी तुम्हाला फळं देखील ह्या दिसून येतात. तर काजव्यांची जास्तीत जास्त संख्या ही साधारणपणे ह्या ऐन, ह्याला दुसरं नाव असं आहे की ह्या ऐन या वृक्षावरती राहते. औषधी वनस्पती या प्रकारामध्ये याचा समावेश होतो. टर्मिनेलिया एलेक्टा हे त्याचं बॉटनिकल नाव आहे. काजव्यांची जास्तीत जास्त संख्या जे रिपोर्ट केली जाते त्याच्यामध्ये महत्त्वाची जी झाड आहे त्याच्यामध्ये ऐन हे एक महत्त्वाचं झाड आहे. आता हे फ्लॉवरिंगच्या स्टेजमध्ये पण आहे आणि फ्रुटिंगच्या स्टेजमध्ये पण आहे. फळं पण येत आहेत आणि काही ठिकाणी त्याला मोहर पण लागलेला दिसतो. एकूणच कसं आहे की ह्या परिसरामध्ये जो काही काजवा महोत्सव चालतो त्या काजवा महोत्सवामध्ये परागीभवनाची जी महत्त्वाची जी प्रक्रिया पार पाडण्यामध्ये ह्या काजव्यांचा अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. आणि हा जो बाळ हिरडा आहे हा च्यवनप्राशमधला अतिशय महत्त्वाचा घटक आहे, कारण आपल्या मानवी शरीरामध्ये जे काही बॅड कोलेस्ट्रॉल आहे ते कमी करण्याचं काम हा हिरडा करतो. टर्मिनेलिया चेब्युला किंवा त्याला मायरोबॅलनसुद्धा इंग्रजीमध्ये म्हणतात. हा जो हिरडा आहे हा काजवा महोत्सवामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडतो. आपण जो काय रात्री शूट बघितला त्या शूटमध्ये आपल्याला जे झाड जे चमकत होतं हे काजव्याच्या माध्यमातून ते हे हिरड्याचं झाड आहे. साधारणपणे देशभरामध्ये मध्य प्रदेशमध्ये हिरड्याचं उत्पन्न हे चांगलं निघतं, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जुन्नर तालुक्याचा हा पहिला क्रमांक लागतो. हा जो हिरडा आहे हा त्रिफळा चूर्णामधला अतिशय महत्त्वाचा घटक आहे. हिरडा, भेडा आणि आवडा जे त्रिफळा चूर्ण आपण आयुर्वेदामध्ये यूज करतो त्यातला हा हिरडा नावाचा हा घटक आहे. आता दिवसा आपण जर पाहिलं तर बरेचसे काजवे जे आहेत ते सकाळी पानाच्या वर किंवा ह्या झाडांवरती असतात, मात्र रात्री किंवा सकाळी ज्यावेळेला प्रकाश येईल त्यावेळेला ह्या पानाच्या खाली हे लपलेले असतात. Thank you.